जाऊया पुढच्या बातमीकडे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना गुडगावमध्ये स्वतःचा पुतळा उभारण्याची इच्छा आहे. त्यासाठी अण्णांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलंय. गुडगावमधील भाजप प्रवक्ता उमेश अग्रवाल हा पुतळा उभारण्याच्या कामामध्ये अडचणी निर्माण करत असल्याचं अण्णांनी नमूद केलंय. तसंच अग्रवालच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी अण्णांच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अटक केल्याचंही या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. आपला स्वतःचा पुतळा उभारण्यास विरोध असला तरी या कार्यकर्त्यांना गुडगावच्या क्रॉस चौक इथं हा पुतळा उभारण्याची इच्छा असल्याचं अण्णांनी म्हटलेलं आहे. उमेश अग्रवालनं मात्र अण्णांच्या आरोपांचं खंडन केलंय. क्रॉस चौकला लाला लजपतराय यांचं नाव आहे आणि त्यामुळे ते बदलून त्याला अण्णांचं नाव देण्यास विरोध असल्याचं अग्रवालनं म्हटलंय. मात्र अशा प्रकारे या चौकाला कोणतंही नाव नसल्याचं आरटीआय मधून उघड झाल्याचा दावा अण्णांच्या सहकाऱ्यांनी केला. झी 24 तास एक पाऊल पुढे.